नमस्कार। आज आम्ही जळगाव शहरातील व्यापारी बंधु मेडिकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन सर्व क्षेत्रातील व्यापारी बंधूंना भाजीपाला व्यापारी बंधू सर्व यांची तहसील कार्यालयात मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये सर्व व्यापारी आले होते व त्यांनी स्वयंघोषित एक निर्णय चांगला घेतला कि मी त्यांचे आभारी व्यक्त करेन। आता उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत सर्व मेडिकल किराणा दुकान भाजीपाला या वेळेत चालू राहतील। सोमवार मंगळवार चालू राहील, त्यानंतर बुधवार गुरुवार टोटली बंद, शुक्रवार शनिवार चालू, वापस रविवार बंद, 8 म्हणजे 8 आठवड्यात 4 दिवस चालू राहील। ओ सर्व सुविधा आत्ताशी सुद्धा 8 आठवड्यात 4 दिवस चालू राहतील आणि 3 दिवस बंद राहतील। आणि एक त्या बैठकीस आपल्या तहसील कार्यालयातील आपले अधिकारी माननीय गोसावी साहेब, प्रांताधिकारी, तहसीलदार देवडे साहेब, नायब तहसीलदार मोहन साहेब आणि PI देशी साहेब हे अधिकारी व मी स्वतःही त्यात होतो। त्यानंतर सर्व व्यापारी बंधूंनी ज्या ज्या सूचना आम्हाला सांगितल्या त्या आम्ही एक कागदावर लिहून त्याच्यातनं हा निर्णय घेतला आहे की 4 दिवस सर्व दुकाने चालू राहतील, 3 दिवस बंद राहतील व 8 ते 2 हा टाईम राहील। 2 वाजेनंतर जर कोणतीही दुकान काही चालू आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल व 21 रुपयाचा दंड होईल। आणि त्यानंतर डॉक्टर बंधू नवी एक सांगू इच्छितो, आमची इथं डॉक्टर साहेबांची चर्चा झाली की रेग्युलर रुटीनचे चेकअप असतील ते फोनवर ट्रीट करा तुम्ही, फोनवर त्यांना मेडिसिन वगैरे घ्यायला सांगा। आणि जो अत्यावश्यक असेल म्हणजे जसं अटॅकचे पेशंट असेल, एकदम इमर्जन्सी मध्ये पॅरालिसिस असेल, काही असेल, जे भी इमर्जन्सी असेल तर 24 तास तुम्ही सेवा द्या, पण बाकी रेग्युलर OPD तुम्ही चालू ठेवू नका। एवढी विनंती डॉक्टर बंधूंना करू इच्छितो। रेग्युलर OPD मुळे सर्वात भयानक जर आजार वाढण्याच्या ठिकाणी असेल तर ते म्हणजे फक्त डॉक्टर दवाखान्यांमधून, कारण की तेवढ्या लोकांचा प्रत्येकाला चेकअप करणे, एक डॉक्टरला कमीत कमी 100 एक डॉक्टर असे तरंगवाद आहेत आपले की 100 दिवशी OPD द्यायची। नॉर्मल रेग्युलर चेकअपला काही आपण माझ्या हिशोबाने आपण फोनवर ट्रीट करा, फोनवर सांगा BP शुगर चेकअप करायचं, सर्व रेग्युलर JP चेकअप असेल, इमर्जन्सी घेतलं तेव्हा 100% तुम्ही सहकार्य करा, 100% त्यांना ट्रीट पण करा दवाखान्यात घेऊन। त्यानंतर मी सर्व गावातील व्यापारी बंधू, इलेक्ट्रॉनिक असेल, व्यापारी कापड दुकान असतील, किराणा असेल, भाजीपाला या सर्व सर्वांनी स्वयंघोषित हा लॉकडाऊन केला आहे, तरी मी आपले या सर्व व्यापारी बंधूंना जे मनापासून आभार मानतो। उपरांत डॉक्टर साहेबांचा डॉक्टरांना सांगू इच्छितो की आपण रेग्युलर रुटीन चेकअपची OPD करू नका, त्याच्यामुळे आपल्या आपल्याला त्याच्यापासून भयंकर महामारी वाढू शकते। पॅकेजानंतर अंबनेरी तर 103 रुग्ण आहेत, 400 लोकांचे स्वयंपासून गेलेले आहेत, किती पॉझिटिव्ह दिले ते भरोसा नाही। आपला सुदैवाने आपल्या गावात एकही रुग्ण येणार नाही व आपल्याला जर काही मुंबई पुणे कुठून आलेलं काही कळालं तर आपण मग मला लगेच कडक मी असेल, तहसीलदार तहसील प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, लगेच कळवा आणि त्याच मिनिटाला त्यांना तिथून घेऊन जाऊन त्यांचे चेकअप वगैरे करू। काही लक्षणं आढळले असते त्यांना COVID-19 ह्या कक्षामध्ये आम्ही यांना 14 दिवस क्वारंटाईन करू व ज्यांनी स्टॅम्प वगैरे ज्यांच्या क्वारंटाईनच्या स्टॅम्प मारले त्यांनी बाहेर फिरू नका। जे आढळले असं कठोर कारवाई करण्यात येईल, त्यात कसल्याही कोणत्या विचार केला येणार नाही। धन्यवाद। मीटिंग आटोपल्यानंतर आम्ही 1 वाजेला धरणगाव शहरातील सर्व सन्मान्य नगरसेवकांची मीटिंग घेतली। सर्व सन्मान्य नगरसेवक पण कामात आहेतच, पण प्रांत साहेब स्वतः झाले, प्रांत साहेब होते, गुलाबरावजी जिल्हा प्रमुख होते, शहर प्रमुख राजेंद्रजी महाजन होते, संजय चौधरी, राजेंद्र ठाकरे आमचे पदाधिकारी, सर्व PM पाटील सर हे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांची मीटिंग प्रांत साहेबांनी अरेंज करायला लावली होती। तर प्रत्येक नगरसेवकांनी ज्यांच्या यांच्या प्रभागात लक्ष ठेवून राहावं आणि जे आपले कार्यकर्ते असतील किंवा ज्यांना स्वतः काम करायची काही इच्छा असेल की गावासाठी काही करायचे अशा तरुण मुलांनी पुढे यायचे, त्यांनी स्थानिक नगरसेवक त्या प्रभागातले जे असतील त्यांना भेटा तुम्ही 4-5 मुलं की ते गल्लीमध्ये सुरक्षेसाठी काय करता येईल कसं करता येईल, नगरसेवकांनी सर्व सूचना मांडलेल्या आहेत। आमच्या नगरसेवक घेऊन तो येते प्रभागात काम करतच आहे
पण एक माणूस पूर्ण प्रभाग सम होऊ शकत नाही, एक किंवा दोन माणूस, तर चार पाच मुलं जे असतील गावातील सुशिक्षित मुलं असतील, तर त्या मुलांनी आमच्या नगरसेवकांना पण सहकार्य करावं ही एक विनंती करतो. आणि आम्ही 24 तास कधीही फोन करा, कधी काही अडचण असल्या आम्हाला कळवा तुम्ही. मला माझ्याकडनं जर काही म्हणजे काही गोष्टी माझ्याकडनं नाही होत असल्या तर मी वाघ गुलाबरावजी वाघ साहेब आहेत, जिल्हा प्रमुख गुलाबरावजी पाटील आहेत, राजेंद्रजी महाजन आहेत, पीएम पाटील सर यांना मी त्या सूचना देतो व त्याच्यातनं जो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. व आम्हाला आमचे पदाधिकारी राजू भाऊ असतील, गुलाबरावजी वाघ असतील, पाटील साहेब असतील, मी केव्हाही 24 तास म्हणजे केव्हाही फोन करा, त्या मिनिटाला ते फोन घेऊन मला ते मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करतात. आणि आपल्याला काही सूचना द्यावा वाटल्या तर 100% देण्याचा प्रयत्न करा. मी आपलं मुला समानच आहे, काही चुकत असेल तर माझ्या कान धरून तुम्ही मला काही सांगू शकता. एवढं एक विनंती करतो, आमच्या नगरसेवकांना आपण सहकार्य करा. धन्यवाद.